आपण बघत इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। निसर्ग उत्सव 2022 हा केवळ महापालिकेचा कार्यक्रम न राहता संपूर्ण कल्याण डोंबिवली नगरीत तसेच महाराष्ट्रातही साजरा करण्यात यावा। अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कल्याण। निसर्गोत्सव 2022 हा केवळ महापालिकेचा कार्यक्रम न राहता संपूर्ण कल्याण डोंबिवली नगरीत तसेच महाराष्ट्रातही साजरा करण्यात यावा असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आज काढले। महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाने माझी बाग माझा परिसर या विषयाच्या अनुषंगाने आयोजलेल्या फोटोग्राफी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासमयी बोलताना त्यांनी हे गौरवोद्गार काढले। निसर्गोत्सव 2022 ही संकल्पना सर्वत्र पसरली रुजली तर महाराष्ट्र इतकेच नव्हे तर आपला देश हिरवागार होण्याची किमया होण्यास विलंब लागणार नाही असा आशावाद त्यांनी ह्यावेळी व्यक्त केला। आणि महापालिकेच्या या निसर्गोत्सवास पुढील वर्षीही तमाम निसर्गप्रेमींनी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। महापालिकेने राबविलेल्या या फोटोग्राफी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवलेल्या श्रद्धा भालचंद्र कुलकर्णी, संजय विद्याधर आपटे, शुभदा पटवर्धन या विजेत्यांना प्रमाणपत्र व खताची पिशवी देऊन गौरविण्यात आले। त्याचप्रमाणे सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। निसर्गोत्सव 2022 यशस्वी करण्यासाठी महापालिकेत सहकार्य करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले व त्यांचे सहकारी या कार्यक्रमासाठी महापालिकेस विनामूल्य खत पुरवणाऱ्या हरियाली संस्थेच्या श्रीमती जयलक्ष्मी चेकला स्पर्धेचे परीक्षक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले। या समयी महापालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, योगेंद्र राठोड, इतर अधिकारी कर्मचारी आणि निसर्गप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका सचिव व जनसंपर्क विभागाचे विभाग प्रमुख संजय जाधव यांनी व सूत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले। जागतिक पर्यावरण दिन याचा औचित्य साधून माननीय आयुक्त मोरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जे कायापालट अभियान आम्ही सुरू केलेलं आहे त्या अभियानाअंतर्गत आम्ही कल्याण डोंबिवली निसर्ग उत्सव 2022 हा इथे सुरू केलेला आहे। याच्यामध्ये 5 आणि 6 या दोन दिवशी आपण सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत इथे तुम्ही पाहत असाल तर विविध वनस्पती व औषधी वनस्पती असतील, इंडोर प्लांट्स असतील, आणखी विविध प्रकारची झाडं, त्याचप्रमाणे बोन्साय, हे सगळे प्रकार विविध आपण सगळ्या कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांपर्यंत गोळा केलेले आहेत, त्याचं आपण प्रदर्शन भरवलं आहे। त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमधल्या ज्या मोठ्या प्रमाणात असलेल्या नर्सरी आहेत त्यांना देखील इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून आमच्या कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना इथे जी काय झाडाची रोपं असतील किंवा काही खत असेल किंवा काही बिया असतील झाडांच्या त्या स्वस्त दरात आणि चांगल्या प्रतीच्या मिळाव्या हा याच्या मागचा उद्देश आहे। आणि प्रदर्शन 2 दिवस आम्ही इथे आयोजित केलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रथमच या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण निसर्ग उत्सव 2022 सुरू केलेला आहे। याची कालावधी आहे 5 जून आणि 6 जून आणि हे प्रदर्शन चालू राहणार आहे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 दिवस प्रदर्शन आहे। त्यामध्ये आपण आणखीन एक छान गोष्टी अशी केली की संध्याकाळी 5 वाजता आणि 6 वाजता असे 2 मार्गदर्शन आपण शिबिर लावलेले तज्ज्ञ मंडळींकडनं, त्या शिबिराला सुद्धा आपण अवश्य या आणि हे प्रदर्शन हे आमच्या महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये या शिबिराला जे उपस्थित राहणार आहे त्यांना आम्ही एक आकर्षक भेटवस्तू सुद्धा देणार आहोत, याचा सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांनी लाभ घ्यावा हीच विनंती। धन्यवाद।
सर, आमच्या इथे मेडिसिन प्लांट आहे गुळवे, त्याचा उपयोग आपलं म्हणजे काढा वगैरे बनवण्यासाठी, आणि औषधी आहे, मधुनाशिनी आहे, त्याचा उपयोग डायबिटीजच्या ह्याच्यासाठी आहे, कढीपत्ता आहे आमच्या इथे, वेगवेगळे प्लांट आमच्या नर्सरीमध्ये आहेत, तुम्ही येऊन स्वतः भेट देऊन बघू शकता सर. गवती चहा आहे आमच्याकडे, खतं, औषधं, परत हत्यारं, शेतीला वापरणारी हत्यारं, कुंड्या सगळं आहे. शहरीकरणाच्या ह्या वेगामध्ये इमारती, काँक्रीट हा त्याचा दुय्यम म्हणजे एक अपर्यायी असा घटक आहे, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. तर आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निसर्गोत्सव म्हणून हा उपक्रम राबवला आहे, तर त्यानिमित्ताने आम्हाला हेच सांगायचं आहे की येणारा पावसाळा प्रत्येक थेंब जर आपण गोळा करण्याची तयारी केली तर या 4 महिन्यामध्ये आपली गरज भागवून अंशतः महानगरपालिकेचा ताणही कमी करता येईल, आणि स्वतंत्र अशी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था जर आपल्या घरांवर आपण राबवली, सोसायट्यांमध्ये राबवली, तर उरलेला जो पाऊस आहे, वापर करून जो उरलेला पाऊस आहे गोळा झालेला, तो भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून साठवून ठेवला, तर उरलेले 8 महिने पावसाळा संपल्यावर याच पाण्याचा उपयोग आपल्याला किमान आपली टॉयलेट फ्लशिंगची गरज भागवता आली शहरामध्ये, तरीसुद्धा मला असं वाटतं की फार मोठं सहभाग आपण या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या कार्यामध्ये केलेला असेल, आणि अशी सुरुवात करायला हरकत नाही. पावसाळा जवळ आला आहे, प्रत्येकाने याचा विचार करावा आणि त्याची माहिती घ्यायला इथे यावं, आणि उत्सुक आहोत आपल्याला ही माहिती द्यायला कशा पद्धतीने राबवता येईल. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद.